नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। आणि गेला साधारण आता 2.5 महिन्यांचा कालावधी गेला, आपण सगळेजण लॉकडाऊन मध्ये आहोत। पण आता जसा जसा कालावधी पुढे जातोय तसं तसं कोरोनावरनं आणि कोरोनाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या गोष्टीवरनं आता राजकारण सुरू झालंय, आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। नेमकी व्यवस्था कशी केली जाते, इथपासून जे आरोप प्रत्यारोप सुरू झाले तर ते आता फारच वैयक्तिक राजकारणापर्यंत जात आहेत की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही तर देशाच्या अनेक भागांमध्ये, अनेक राज्य आणि केंद्र सरकारांमध्ये किंवा त्या त्या राज्यातला विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष अशांमध्ये हे वादविवाद आणि राजकारण सुरू झालेलं आहे। आपण महाराष्ट्राचा जर का विचार केला तर महाराष्ट्रात सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातल्या जनतेला संबोधित करताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले होते आणि त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की राज्यातल्या अन्य प्रांतीय जनतेला, मजुरांना हे त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठवायला आम्ही तयार आहोत, आमच्याकडे याद्या तयार आहेत, पण रेल्वेच्या वतीने कोणत्याही प्रकारचं सहकार्य मिळत नाही किंवा पुरेशा गाड्या उपलब्ध होत नाही आहेत हे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यानंतर लगेचच केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या संदर्भात ट्विटरवरनं काही काही मुद्दे मांडले आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले। सुरुवातीला संजय राऊत यांनी त्याला ट्विटरवरनं उत्तर दिलं आणि मग स्थिती अशी झाली की संजय राऊत आता काही बोलत नाही आहेत, पण एकापुढे एक जवळजवळ 8-10 पेक्षा जास्त ट्विट केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केले। आणि आता राजकारण जे सुरू झालं आहे ते यावरनं सुरू झालं आहे की तुम्ही यादी द्या, आम्ही गाड्या पाठवतो का, आम्ही गाड्या पाठवतो पण तुमच्याकडे यादी तयार नाही। आपण पियुष गोयल यांनी काय म्हटलं आहे ते पाहूया। पियुष गोयल यांनी ट्विटरमधनं काही मुद्दे मांडले। पियुष गोयल यांचं म्हणणं आहे की आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवर पाहू शकता, पियुष गोयल यांनी म्हटलं की आम्ही जेव्हा राज्य सरकारांच्याकडे यादी मागितली, महाराष्ट्र सरकारकडे आम्ही गाड्या, महाराष्ट्र सरकारने जेव्हा गाड्यांची मागणी केली तेव्हा आम्ही गाड्या द्यायला तयार आहोत, पण त्याकरता जी पूर्तता करणं आवश्यक आहे ती पूर्तता होत नाही आहे, यादी असणं, वैद्यकीय तपासणी झालेली असणं, जी योग्य प्रमाणपत्र आहेत ती असणं, अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी होत नाही आहेत असं पियुष गोयल यांनी म्हटलं। आणि याच संदर्भात भाई जगताप काँग्रेसचे नेते, प्रवक्ते आणि आमदार आपल्यासोबत आहेत आणि पुढच्या काही क्षणात आपल्यासोबत प्रसाद लाड भाजपचे नेते आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। भाई, नेमकं काय सुरू आहे, म्हणजे एकीकडे कोरोना सुरू आहे आणि दुसरीकडे राजकारण इतक्या टोकाचं सुरू आहे, कोण करत आहे राजकारण? भाई, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? भाई जगताप काँग्रेसचे नेते आणि आमदार आपल्यासोबत आहेत। काँग्रेसनंही या संदर्भात वारंवार मागणी केली होती केंद्राकडे आणि गेल्या खरं तर महिन्याभरापासून या प्रकारच्या मागण्या सुरू होत्या, पण यावर केंद्र सरकारच्या स्तरावरचा निर्णय खरं तर सुरुवातीला होत नव्हता, पण आता त्याही स्तरावरचा निर्णय झाला, पण आता सुरू झालंय ते राजकारण। भाई, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? पियुष गोयल यांनी काल रात्री 8 नंतर एकापाठोपाठ एक ट्विट करायला सुरुवात केली आणि अगदी मध्यरात्रीपर्यंत ट्विटरवरून हे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू होते। रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर काही गाड्या रद्द करण्याची वेळ आली, काही गाड्या अपूर्ण क्षमतेनं पाठवल्या गेल्या आणि अशी वेळ येऊ देऊ नका असं पियुष गोयल यांनी म्हटलं। महाराष्ट्र सरकारनं 200 ट्रेनची यादी रेल्वेला दिल्याचं टीव्हीवरून समजलं असंही पियुष गोयल यांनी म्हटलंय। आणि त्यामुळे ज्याचा उल्लेख झाला होता, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये काही मुद्द्यांवरनं समन्वय नाही, तर तो समन्वय तर सोडा, पण आता सगळं गेलं, पण आता हे सगळं गेलंय ते राजकारणाकडे। दरम्यान याची सुरुवात कशी आणि कधी झाली तर उद्धव ठाकरे काय म्हणाले होते जनतेला संबोधित करताना तेही पाहूया। आपण रोज 80 ट्रेनची मागणी करतोय, रोज 80 ट्रेनची मागणी करतोय की आम्हाला, आम्ही सोय करायला तयार आहोत, आम्हाला ट्रेन्स द्या, पण रोजच्या 30 ते 40 म्हणजे अर्ध्या ट्रेन्स आपल्याला रोज मिळत आहेत, अर्ध्या। 80 ट्रेन्स आपण रोज मागतोय पण 30 ते 40 मिळत आहेत ट्रेन्स, आपली क्षमता आहे, तुम्ही ट्रेन्स आम्हाला द्या। आम्ही आमच्याकडनं सगळ्या ह्या मजुरांची आता आपण नीट व्यवस्था केलेली आहे, त्यांना व्यवस्थित त्यांची नोंदणी करून
अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि ते सुद्धा घरी परत जाताना आपल्या राज्य सरकारचा जय जयकार करत जात आहेत. आपण रोज 80-80 मागणी करतोय, रोज 80-80 मागणी करतोय की आम्हाला, आम्ही सोय करायला तयार आहोत, आम्हाला ट्रेन्स द्या. पण रोजच्या 30-40 म्हणजे अर्ध्या ट्रेन्स आपल्याला रोज मिळत आहेत, अर्ध्या. 80 ट्रेन्स आपण रोज मागतोय पण 30-40 मिळत आहेत. ट्रेन्स आपली क्षमता आहे, तुम्ही ट्रेन्स आम्हाला द्या. आम्ही आमच्याकडनं सगळ्या ह्या मजुरांची आता आपण नीट व्यवस्था केलेली आहे, त्यांना व्यवस्थित त्यांची नोंदणी करून अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि ते सुद्धा घरी परत जाताना आपल्या राज्य सरकारचा जय जयकार करत जात आहेत. त्यामुळे आपण पाहिलं उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं आणि रात्री 8 वाजता आपण पाहिलं उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. आणि रात्री 8 वाजता जो ट्विटरचा सिलसिला सुरू झाला तो रात्री 12:30 1:00 नंतरही सुरू होता. भाई जगताप आपल्यासोबत आता जोडले गेले आहेत. भाई स्वागत आहे तुमचं, तुम्ही कसे आहात, काळजी घेताय ना? आणि म्हणजे कोरोनावर ना इतकं टोकाचं राजकारण सुरू व्हावं हे लाजीरवाण आहे महाराष्ट्राला. ठीक आहे महाराष्ट्र बोला. हॅलो, आवाज येतोय का माझा? हॅलो, हो येतोय भाई बोला. हा मिलिंद, माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्राला लाजीरवाणं वाटतंय की केंद्राला लाज वाटत नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याचं कारण असं आहे, प्रत्येक प्रकारमध्ये राजकारण करणाऱ्या या केंद्र सरकारचा सगळ्यात पहिला निषेध म्हणून काळे कपडे घालून बसलोय. आणि निदान ज्यांचे पाय रखताळलेत त्यांच्या तरी ह्याचं आज करू नका राजकारण, हे आम्ही अनेक वेळा सांगितलं. तुमच्या वाहिनीवर पहिली वेळ आलो आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं लाजीरवाणं म्हणण्यापेक्षा ज्यांनी ज्या योगी आदित्यनाथनी ज्या वेळेला मायग्रंट वर्करच्या बाबतीमध्ये केंद्राचा जीआर आला की तुम्ही त्यांना पाठवून द्या आणि फक्त एक थर्मल चेकअप करून पाठवून द्या, याच आदित्यनाथांनी तेव्हा काय सांगितलं होतं? तेव्हा सांगितलं की नाही तुम्ही स्वॅब घ्या, जे की कुठलंही याच्यामध्ये नव्हतं. नंतर जेव्हा माध्यमांनी, सगळ्यात नाही, काही एका दुसऱ्या माध्यमांनी ज्या वेळेला याचा खुलासा केला त्यावेळेला त्यांनी सांगितलं नाही तुम्ही पाठवून द्या. इथे एक गोष्ट जाणण्याची आहे मिलिंद आपल्या सगळ्यांना, आपण मे जून मध्ये आहोत, आपल्याकडे मायग्रंट वर्कर म्हणजे नक्की काय? मी कामगारातला आहे, मी कामगारांचं नेतृत्व करतो. मला इथे या ठिकाणी आपल्याला मुद्दाम, आपण सगळे सिनियर आहात, आपण आपला याच्यावर अभ्यास आहे प्रत्येकाचा. मे जून मध्ये ज्या वेळेला आपल्याकडच्या या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कमी होतात त्यावेळेला आपल्या कुटुंबांना घेऊन नैसर्गिकरित्या अनेक लाखो कामगार हे आपल्या आपल्या गावी जातच असतात, अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा, म्हणजे बाहेरच्या राज्याचं तर सोडून. त्यामुळे आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आम्ही जेव्हा ट्रेन मागतोय, मी माझं सांगतो मॅमिलिन, तुम्हाला आश्चर्य वाटेल, लखनौ साठी माझ्याकडे त्यांनी पहिली काय सांगितली, नाही 1240 वरती असतील तरच आम्ही ट्रेन देऊ. मी 1300 लिस्ट दिली, चला म्हटलं 1300 द्या. आता या गोष्टीला 3 दिवस झाले, हे माझा अनुभव सांगतोय मी. साऊथ मुंबई मधून आम्हाला अमीन पटेल असतील, मी स्वतः आहे, आणि सगळ्यांनी मिळून आम्ही जवळजवळ 8 ट्रेनची मागणी केलेली आहे. आतापर्यंत आता काल रात्री मला सांगण्यात आलं की भाई उद्या म्हणजे मंगळवारी किंवा बुधवारी आम्ही ती ट्रेन देऊ, ही आजची परिस्थिती आहे. आता पियुष गोयलांनी हे जेव्हा असं सांगतात त्यांची अपेक्षा, काय मला काय आपण प्रश्न विचारताय का मिलिंद? हो, मला प्रश्न असा विचारायचा आहे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की तुम्ही यादीची पूर्तता केलेली आहे, तुम्ही ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या पूर्ण केल्या आहेत, पण पियुष गोयल खोटं सांगतायत. पियुष गोयल म्हणतायत की आम्ही गाड्या दिल्या पण प्रत्यक्षात तुम्हाला गाडी काल मिळाली. नाही, मिळालीच नाही अजून. पण याच्यात तुमचा राग फक्त पियुष गोयल यांच्यावर आहे, रेल्वे मंत्रालय असं आहे मिलन की त्यांनी ज्या काय सांगत आले की बाबा तुम्ही लिस्ट पाठवा, आम्ही लिस्ट पाठवली. ओके, आता मग त्यांनी सांगितलं आम्ही पहिली 700 लिस्ट पाठवली, ते म्हणाले नाही आम्हाला 700 चालणार नाही, आम्हाला 1240 पाहिजे. आम्ही त्यांना हेच सांगितलं होतं, तुम्ही जर अप्रुव्हल दिलं तर आम्ही त्याच्यामध्ये ती, कारण आम्ही हे करू, जिथले जे जाणार आहेत त्यांना आम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे ज्यांना यायचं ते येतील. तर त्यांनी ते नकार दिला. नंतर त्याने सांगितलं 1240 तरी कमीत कमी पाहिजे, म्हणजे पूर्ण ट्रेन तेही केलं आम्ही, मला अजूनपर्यंत ट्रेन मिळालेली नाही. अशा प्रकारे मुंबईचं सांगतोय फक्त,
महाराष्ट्रात असं अनेक ठिकाणी झालेलं आहे. प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी मागितलेलं आहे त्यांना त्या ट्रेन्स मिळाल्या नाही आणि म्हणून पियुष गोयलकडनं आम्हाला अपेक्षा जास्त होती. मुंबईचा आमचे आहेत मुंबईमधून जातात आणि मुंबईची परिस्थिती त्यांना माहिती आहे आणि अशा वेळेला जर इथे तुमचा मुद्दा लक्षात आला भाई आपल्यासोबत आता प्रसाद लाड आहेत आपण त्यांच्याकडनं थेट उत्तर घेऊयात. प्रसादजी जेव्हा केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालय म्हणतं यादी द्या, यादी देऊन सुद्धा चार चार दिवस होतात पण प्रत्यक्षात रेल्वे मिळत नाहीये अशी वस्तुस्थिती आहे असा आरोप आहे तुमचे सभागृहातले मित्र भाई जगताप यांचा. मी भाईंचा अर्धवट ऐकलं कारण लाईनवरती नव्हतो, परंतु मी माझ्या प्रिय मित्र भाईंना सांगू इच्छितो की आज माननीय देवेंद्र फडणवीसांची आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची स्टेटमेंट आहे की आम्ही दिवसाला 125 गाड्या द्यायला तयार आहोत. आतापर्यंत 7,500,000 मजूर असतील, परदेशात म्हणजे परराज्यातील नागरिक असतील, हे आतापर्यंत 7,500,000 जास्त लोक रेल्वेने ऑलरेडी प्रवास करून चुकले आहेत मंधार. आणि अजून देखील काय होतं की हे याद्या द्यायला विरंगाई करतात आणि मग त्यामध्ये राजकारण करतात. आज देखील माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये कुठलंही राजकारण न करता तुम्ही मागणी करा, केंद्र सरकार तुम्हाला पुरवेल. माननीय पियुष गोयलनी सांगितलंय की रोज 125 गाड्या आम्ही द्यायला तयार आहोत. त्याच्यामध्ये संजय राऊत सांगतात की गोरखपूरचीच गाडी आम्ही ओरिसाला सोडू. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्टेटमेंट सामनाच्या मुखपत्रातनं आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडनं निघत आहेत. आमची एकच विनंती आहे की मुख्यमंत्री महिन्यातून 3-4 वेळा माननीय पंतप्रधानांशी कॉन्फरन्सवर बोलतात, माननीय गृहमंत्र्यांशी मला वाटतं आठवड्यातून 2 बोलतात. त्यामुळे ते जी मागणी करतील ती केंद्र सरकार मागणी पूर्ण करायला तयार आहे. हे कुठल्याही प्रकारचं राजकारण नाहीये. आम्ही नेहमी म्हणतोय की राजकारण विहिरीत समाजकारणाच्या माध्यमातून कोरोनाचा विषय आपण सोडवला पाहिजे आणि तो सोडवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न. त्यांचं पूर्ण होते, मला ते आवडत नाही की मध्ये बोलणं आवडत नाही. फक्त मी प्रसाद लाडना एकच गोष्ट सांगू इच्छित होती अशी की आपण राज्याच्या प्रमुखाबद्दल बोलत आहोत. ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस या राज्याचे प्रमुख होते तेव्हा राज्याचा प्रमुख जेव्हा बोलतो त्यावेळेला ते आकडेवारी सहित बोलतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आमचे मित्र आहेत परंतु अलीकडच्या काळामध्ये त्यांना काय झालंय ते मला माहित नाही. मी असे देवेंद्र फडणवीस मी कधी पाहिले नव्हते. मी त्यांना जवळजवळ 25-30 वर्षापासून नक्कीच ओळखतो. आम्ही चांगले मित्र आहोत पण अलीकडच्या काळामध्ये त्यांचं जे काय ज्या पद्धतीने ते राजकारण करायला निघालेले आहेत ते अतिशय खालच्या दर्जाचं वाईट आहे. आपल्या फक्त माहितीकरता सांगतो प्रसाद, आपण जे म्हणताय हे खरं आहे. 7,500,000 आपले इथून कामगार हे बाहेर गेलेले आहेत. त्यातले फक्त 3,40,700 आसपास हे युपी आणि बिहारच्या आहेत. बाकीच्या राज्यामध्ये एवढे सगळे गेलेले आहेत. होय, हे तुमचं खरं आहे की आम्ही ज्या वेळेला ते ट्रेननेच गेले म्हणजे ट्रेन मिळालेले आहेत. परंतु या राज्यामध्ये इतर राज्याच्या लेबरचा असलेला फ्लो हा कम्पॅरेटिव्हली देशातल्या सगळ्या फ्लोच्या कितीतरी पटीने मोठा आहे. हे तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या सगळ्या शहरांमध्ये आजही लाखो कामगार त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल की अगदी लॉकडाऊन व्हायच्या आधी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, त्यावेळेला आपल्याला हे स्वरूप सुद्धा माहिती नव्हतं. हे आता आपल्याकडे स्वरूप सगळं समोर आलेलं आहे, जगभरातलं विशेषतः महाराष्ट्रातलं आणि देशातलं. आणि त्यामुळे माझा तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न आहे. ते म्हणतायत की तुम्ही यादी देत नाही आहात, तुम्ही म्हणताय तुमच्याकडे याद्या तयार आहेत. मला आत्ता तुम्ही काही रफ आकडा सांगू शकाल? अगदी एक्झॅक्ट नाही, आपल्याला काही खरं खोटं लगेच आत्ता याद करायचं नाही तुमच्या याद्या, पण तुमच्याकडे आत्ता किती जणांची यादी तयार आहे? माझ्याकडे प्रसादजी एकच मिनिट, किती जणांची यादी तयार आहे तुमच्याकडे? माझ्याकडे स्वतःकडे लखनौ साठी, कारण ह्या त्या पॉईंट टू पॉईंट सगळ्या ट्रेन आहेत आणि आम्ही तेही मान्य केलं आणि ते तसंच असायला पाहिजे. सगळ्या स्टेशनवर नाही थांबणार आम्ही. उगा एक मिनिट, लखनौसाठी माझ्याकडे 1,300 लोकांची यादी आहे. त्याला 4 दिवस झाले देऊन अजून ट्रेन मिळाली नाही. त्या व्यतिरिक्त माझ्याकडे बनारस साठी, माझ्याकडे गोरखपूर साठी, साऊथ मुंबई मधनच आम्हाला कमीत कमी म्हणतोय 6-7 ट्रेन हव्यात. एवढी यादी आमच्याकडे तयारच आहे कारण त्याच्या अगोदरच आम्ही तयारी केली होती. ओके, तुमच्याकडे यादी तयार हा दावा ठीक आहे. प्रसाद लाड त्यांच्याकडे यादी तयार आहे पण रेल्वे मंत्रालय गाडी देत नाही असं म्हणणं आहे त्यांचं. मिलिंदजी, माझं भाईंबद्दल एकच म्हणणं आहे. भाई म्हणत असतील आम्ही तुमचा मान ठेवतो. आम्ही 125 विशेष गाड्या देऊ हे आयबीएन
वृत्तपत्रामध्ये लोकमत वृत्तपत्रामध्ये आजच रेल्वे मंत्र्यांची स्टेटमेंट आहे. आम्ही म्हणतोय जर भाई जगतापांकडे जर त्या याद्या तयार असतील तर त्याच्या ज्याप्रमाणे मजुराची यादी ऐकून घ्या मजुराची यादी, वैद्यकीय प्रमाणपत्र, गाडी कोठून कुठपर्यंत जायची आहे त्याची यादी दिल्यानंतर 24 तासात ती गाडी देण्याचं आश्वासन, नुसतं आश्वासन नाही तर करून दाखवण्याचं काम माननीय पियुष गोयलनी सांगितलेलं आहे. यामध्ये आम्ही स्वतःची जबाबदारी घेतो, आम्ही स्वतःची जबाबदारी घेतो. काय म्हणताय प्रसाद? प्रसाद आपण हा प्रश्न सोडून टाकू, चांगली गोष्ट आहे कारण पियुष गोयलांच्या याच्यावर तुम्ही म्हणजे तुम्ही त्याची जबाबदारी घेत आहात. मी त्याचं स्वागतच करीन, आपलं स्वागतच आहे की कुठून तरी हा प्रश्न निकाली निघाला पाहिजे. मी म्हटलं तसं 3 दिवस झाले लखनौची यादी दिलेली आहे, ती मला जर उद्या तुम्ही ट्रेन उपलब्ध केली मी आपला आभारी राहीन. त्याशिवाय आम्ही बनारससाठी गोरखपूरसाठी ज्या आम्ही ट्रेन मागितलेल्या आहेत त्या जर आपण दिल्या तर आमच्याकडे यादी तयार आहेत. फक्त आपल्या बोलण्यामध्ये आलं त्याच्यात सुधारतो. वैद्यकीय तपासणी होत नाही, ती तिथेच होते. कुठे? रेल्वे स्टेशनला. जरा जाऊन बघा, आम्ही इतके लोक जेव्हा गेलो तेव्हा आम्ही तिथे जातो आणि तिथे थर्मल चेकिंग होते, टेम्परेचर चेक करायला लागतं. गाडीत बसायच्या आधी टेम्परेचर चेक करायला लागतं. ते तिथे त्याच्यासाठी सर्टिफिकेट नाही लागत वैद्यकीय. माझा तुम्हाला दोघांना प्रश्न आहे. ठीक आहे, माझा तुम्हाला दोघांनाही प्रश्न आहे. मी ते प्रसाद लाडांनी ऐकलंय ते की त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र लागत नाही हे त्यांनाही माहिती आहे. प्रसादजी आणि भाई, मला तुम्हाला दोघांनाही हा प्रश्न आहे. जर का न्यूज 18 लोकमतच्या व्यासपीठावर आल्यानंतर तुमचा हा प्रश्न सुटणार असेल तर न्यूज 18 लोकमतच्याच व्यासपीठावर आपण सकाळ संध्याकाळ एक प्रेस कॉन्फरन्स करत जाऊ. तुम्ही एकमेकांना ट्विटरवर आणि वृत्तपत्रातनं एकमेकांवर का आरोप करताय? कारण त्या जनतेला तर तुमच्या आरोप प्रत्यारोपांशी काही पडलेलं नाही, त्यांना आपापल्या घरी जायचं आहे. तुम्ही सामनातलं लिहिणार, तुम्ही ट्विटरवरनं लिहिणार, असं कशा करता करताय? आधी प्रसादजींचं उत्तर घेऊ मग भाई तुमच्याकडे. बोला प्रसाद. पहिल्या दिवसापासून हा जो राज्य सरकार आणि केंद्र सरकार मदत करायला तयार आहे, राज्य सरकार म्हणते आम्हाला मदत मिळत, यासाठी एक पर्याय माननीय देवेंद्र फडणवीसांनी आणि मी स्वतः पत्र लिहून वेळोवेळी वृत्तपत्राच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी देखील केली आणि हा विषय मी माननीय अनिल परब साहेबांच्या कानावर देखील टाकला. यामध्ये आम्ही म्हटलं होतं की केंद्र आणि राज्याचा मधला दुवा करण्यासाठी शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते महाआघाडी विकासाचे नेते आहेत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अशोक चव्हाण असतील, अजित पवार असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, अशा 7-8 लोकांची तुम्ही समिती तयार करा. आज राज्यातलं संकट हे राजकीय संकट नाहीये, हे संकट काय उद्धव ठाकरे साहेबांनी आणलेलं नाहीये का मोदी साहेबांनी आणलेलं नाहीये, हे राज्यावर आणि देशावर आलेलं संकट आहे. आमचं म्हणणं एकच आहे की एक संयुक्त समिती नेमा. भाईंचं वेगळंच म्हणणं आहे. भाई आमचे ऐकतच नाहीत आणि बोलल्यावरती त्याच्यावर. माझी विनंती ऐकून घ्या तुम्ही, तुम्हाला नक्की आवडेल ही विनंती. तुम्ही कामगार नेते म्हणून प्रसाद लाड 30 सेकंद. माझं म्हणणं आहे की एक समिती नेमा केंद्र आणि राज्य सरकारच्या अडचणीच्या बाबतीत या सर्व ज्येष्ठ नेत्यांचा प्रशासकीय अनुभव कोऑर्डिनेशन घेऊन यातून मार्ग काढा. कशासाठी ट्विटर वॉर पाहिजे आणि कशासाठी फेसबुक वॉर पाहिजे? ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. बरोबर, पण म्हणजे दोघांनी एक प्रकारे हे मान्य केलं मला बरं वाटलं, कारण जनतेला किमान एवढं तरी. भाई एकच सेकंद, लोकांच्या मनातली जी प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचते ती सांगतो. किमान आपण दोघांनी एवढं तरी मान्य केलं की ट्विटर आणि वृत्तपत्रातनं वॉर सुरू होतं आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होते, दोघांचंही धन्यवाद. भाई याच्यावर काय उत्तर आहे? नाही, मला त्याच्यावरच उत्तर द्यायचं आहे. असं आहे की कसं होतं की तुम्ही तुम्हाला हवंय तेवढंच जर चालवत असाल तर तुमचा तो तुमचा अधिकार आहे, तो तुम्ही चालवत राहा. जसं सुरुवातीला तुम्ही म्हणाला महाराष्ट्राला लाजीरवाणं नाही का? नाही, महाराष्ट्राला काही लाजीरवाणं नाही. आम्हाला अभिमानास्पद आहे की एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये केंद्राच्या सापत्नक भूमिकेमध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि सरकार सक्षमपणे काम करत आहेत, कोंडी करून सुद्धा. त्यामुळे आम्हाला त्याची चिंता नाही, तुम्ही ते दाखवायचं ते दाखवा. प्रसाद लाड जे म्हणतात आहेत, दुर्दैव असं आहे राज्याचं मुख्यमंत्री राहिलेले 5 वर्ष राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांना माहित नाही का की ऑलरेडी इथे एक कमिटी आहे, या जेवढ्या ज्येष्ठ मंत्र्यांची नावं घेतली त्याची कमिटी आहे, ते बसूनच ते सगळे निर्णय घेत असतात. असं नाही होत की आपण तुम्ही सांगितलं न्यूज 18 वर काहीतरी हे होणार आहे संध्याकाळी ब्रीफिंग. ऑलरेडी आमची कमिटी आहे आणि ती कमिटी हे सगळं निर्णय घेत असते, त्यामुळे आपल्याला ती चिंता करण्याचं कारण नाही. राहिली गोष्ट समन्वय जो आहे तो प्रसाद लाड तुम्ही आणि देवेंद्रजी फडणवीस
असा समन्वय तय करा की आज ह्या राज्यामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जे काय आर्थिक बळ पाहिजे याच राज्याला नव्हे, ज्या ज्या राज्यामध्ये हे प्रमाण जास्त आहे त्या त्या राज्यांना त्यांनी मदत करायला पाहिजे, केंद्राने मदत करायला पाहिजे हे जर सांगितलं तर त्याच्यात अधिक येईल. राहिली गोष्ट मिलिंद तुमचा प्रश्न ट्विटर युद्ध आणि हे युद्ध सध्या काय व्हॉट्सअप जी आहे युनिव्हर्सिटी ही जोरदार आहे आणि सामनाचे प्रमुख किंवा सामनाचे संपादक हे स्वतः त्यांचे स्वतःची एक विचारशैली आहे. त्यांना मी सांगण्यात का मी मोठा नाही, मी तुम्हालाही सांगण्यात का मोठा नाही, अजिबात नाही. मी तुमच्याकडनं सगळ्यांकडे शिकलेलो आहे. मला म्हणजे भाई थोडक्यात बिटवीन द लाईन्स काय ते कळलं? नाही भाई, नाही बिटवीन द लाईन्स मोठेपणा देऊ नका. मला माहितीये की तुमची 40-50 वर्ष या राजकारणात आणि समाजकारणात गेलेली आहे ती, त्यामुळे मी तुमच्या दोघांचाही आदर करतो. मात्र या दोघांच्याही तुमच्या म्हणण्यावरून एवढं मात्र स्पष्ट होत आहे, जर का असेल समिती तर ती समिती काय करते मला माहित नाही, ते एकदा तपासायला लागेल आपल्याला सगळ्यांना जर का ती ऍक्टिव्ह नसेल तर. आणि गोष्ट दुसरी, किमान पक्षी दोघांनी हे तर मान्य केलं की ट्विटर असेल, फेसबुक असेल किंवा अन्य सोशल मीडिया असेल याच्यावरनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत हे तरी दोघांनी मान्य केलं जनतेच्या दृष्टीनेही. त्यातल्या एक दिलासादायक गोष्ट आहे की इथून पुढे तरी गोष्टी सुधारतील अशी आपल्याला अपेक्षा करायला काही हरकत नाही. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकच्या नंतर या दोघांचेही समन्वयाचे मुद्दे काय आहेत आणि विरोधातले मुद्दे काय आहेत हे दोन्ही आपण जनतेच्या वतीनं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक छोटासा ब्रेक, लगेचच भेटूया. पाहता न्यूज 18 लोकमत आणि आपल्यासोबत भाई जगताप आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रवक्ते आमदार आणि प्रसाद लाड आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार. आणि आपला विषय सुरू आहे की रेल्वे त्या त्या राज्यातल्या लोकांना त्यांच्या त्यांच्याकडे परत नेण्याकरता रेल्वे उपलब्ध करून देते का देत नाहीये आणि राज्य सरकारकडे यादी तयार आहे का यादी तयार नाहीये. ब्रेकच्या पूर्वी भाईंनी म्हटलं होतं की त्यांच्याकडे अशा याद्या तयार आहेत आणि प्रसाद लाड यांनी असं म्हटलं होतं की त्या याद्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या तर निश्चितपणे ते उपलब्ध करून देतील. पण यातली वस्तुस्थिती दोघांनी मान्य केली होती की सोशल मीडियावरनं मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, याचाच अर्थ राजकारण सुद्धा सुरू आहे. आपल्याकडे आता वेळ दोघांनाही मर्यादित आहे, मला आधी भाईंना विचारायचं आहे. भाई, इथून पुढच्या काळात, कारण तुम्ही सुरुवातीलाही एक शब्द वापरला होता, कोणाचे तरी पाय रक्ताळलेले आहेत वगैरे असं तुम्ही म्हणाला होतात, मी आता खोलात जात नाही कारण आपल्याला वेळ पुरणार नाही, पण तुमचं असं आणि राज्य सरकारचं असं ठाम मत आहे का हे काँग्रेसचं वैयक्तिक मत आहे की केंद्र सरकार सहकार्य करत नाही म्हणून? हे सरकारचं मत आहे, हे काँग्रेसचं मत आहे, नव्हे सर्वसामान्यांचं सुद्धा मत आहे. तुम्ही सोशल मीडिया रूल आउट करू शकत नाही, मिलिंद तुम्हालाही माहित आहे, तर आम्ही आपल्या आयुष्यातला सोशल मीडिया आपण रूल आउट करू शकत नाही. ज्या पद्धतीने सध्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ही जगभरामध्ये हे झालेली आहे त्यामुळे आपल्याला ते रूल आउट करता येणार नाही, ही गोष्ट खरी आहे. मी प्रसाद लाडना मी आत्ताच काय करतो, मी लगेच आता हे झाल्यावर त्यांचा मेल घेतो आणि मी लखनौची जी माझी यादी आहे मी त्यांना पाठवून देतो ताबडतोब. माझ्याकडे असलेली याची आपल्या बनारसची यादी असेल, गोरखपूरची यादी असेल, त्या मी पाठवून देतो, काही इश्यू नाही. त्याला त्या याद्या पाठवायला मला 2 दिवस लागतील, त्यामुळे ते कारण आता ते मला ते सगळं 1240 हा जो काही आहे ते मी करून देईन, ते करून द्यावं. एक गोष्ट, ठीक आहे, एक यादी तुमच्याकडे तयार आहे ती तुम्ही पाठवाल, ती मी पाठवून देईन. दुसरं, केंद्रामध्ये आपण म्हणताय केंद्राने मदत करणं आवश्यक आहे सगळ्या राज्यांना, ज्या राज्यांमध्ये हे सगळं जे वाढत आहे अगदी गुजरातमध्ये सुद्धा वाढत आहे, ते दाखवत नसले तरी प्रचंड प्रमाणामध्ये केंद्र मदतही करत नाही असं तुमचं म्हणणं केले. होय, अगदी खरंच आहे ते, खरंच आहे ते, त्याला त्याच्यामध्ये देवेंद्र भाई आपण आरोपाचं उत्तर घेऊ. प्रसादजी, तुमच्याकडे जो वेळ आहे त्याच्यात तुम्ही याचं स्पष्टीकरण कसं द्याल? केंद्र सरकार सहकार्यही करत नाहीये, केंद्र सरकार मदतही करत नाहीये. भागवतजी, मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत की कानावरचे राजकीय पडदे बाजूला करून महाआघाडी सरकारनी प्रथमतः काम केलं पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेचे, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडणं हे विरोधी पक्षाचं काम असतं, जे काम आम्ही करतो आहोत. आणि तिसरा माझा प्रश्न असा आहे की भाईंच्या यादीचं मी स्वागत करीन, त्याला मदतही करीन, पण मला एक विनंती भाईंना करायची होती, जर ती यादी तयार होती तर त्यांनी ती महाव्यवस्थापकांना अजूनपर्यंत दिली का नाही? याच्यामध्ये समन्वय महाआघाडी सरकारमध्ये नाही आहे. माननीय मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हवरती बोलत आहेत. मला भाईना प्रश्न विचारायचा आहे की भाई, तुम्ही मुख्यमंत्र्यांना या 60 दिवसात एकदा तरी भेटलात का? तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकलात का? कारण माननीय मंत्री चर्चा करू शकत नाही आहे. या इकडे
फॉलोइंग 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 मध्ये एवढे बॅरिगेट्स आहेत की ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकत नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारवर आरोप करणं हे संपूर्ण गंभीर प्रकारचा आरोप आहे. केंद्र सरकार सक्षम आहे सर्व राज्यांमध्ये प्रामाणिकपणे. त्यामुळे प्रसाद जी आपली आपली वेळ संपली आपली वेळ संपली. आपण आता किमान एक तर मुद्दा याच्यातनं मार्गी लावला याच्याकरता आपण तुर्तास परस्परांचे तुमचे दोघांचेही धन्यवाद महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं की एक यादी तरी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एक ट्रेन तरी उद्यापर्यंत वेळेत सुटेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. पण सर्वसामान्य जनतेला असं वाटतं की आरोप प्रत्यारोपांचं राजकारण तुम्हाला करायचं तर करा, पण लोकांना तरी आपापल्या घरी जाऊ द्या. त्याच्यात तरी लोकांना घरी जाण्यात तरी राजकारण कृपा आणून देऊ कृपया करू नका. आणि सोशल मीडियाचा वापर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करत असतो तो त्यांना करू द्यावा. पण लोकांच्या भल्याकरता त्याचा उपयोग करणार असताल सत्ताधारी पण आणि विरोधक पण, तर जनता तुमचे मनापासून आभार मानेल. अपेक्षा करूयात की किमान एका गाडीचा तरी प्रश्न मार्गी लागेल. भाई धन्यवाद, प्रसादजी धन्यवाद, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात याबद्दल. आणि अपेक्षा करूयात की वॉर न होता परस्परांमध्ये सहकार्याचा हात जोडला जाईल, कारण आता हात जोडायचाच आहे आपल्याला सगळ्यांना, हात पुढे नाही करायचा आहे. आपणही काळजी घ्या, आपल्या कार्यकर्त्यांनाही आग्रहपूर्वक सांगा काळजी घ्यायला. घराबाहेर पडताना मास्क लावूनच घराबाहेर पडा, त्याच्याशिवाय बाहेर पडू नका. आणि फिजिकल डिस्टन्सिंग सुद्धा आपल्या सगळ्यांनी बाळगणं आवश्यक आहे. आपल्या दोघांचेही मनापासून आभार. आज इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी News18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.